कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीवर कापूस फेकणे भोवलं. जळगाव जिल्ह्यातील धरण गावात ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ आणि निलेश चौधरींसह 13 जणांविरोधात गुन्हा. कापूस कोंडी सोडवण्यासाठी पाचोऱ्यातील शेतकऱ्यांचा मंत्रालयावर एल्गार. कापूस घेऊन शेतकरी धडकणार मंत्रालयावर. मध्य प्रदेश पोलिसांचं पथक मुंबईत दाखल. कथित बुकी आणि हवाला ऑपरेटर अनिल जयसिंघानीच्या कस्टडीची करणार मागणी. राजघराण्यात अशी व्यक्ती जन्माला आलीच कशी. खासदार उदयनराजेंची शिवेंद्र राजेंवर घणाघाती टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचे 2 दिवस बाकी. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार. हसन मुशीफांची आज तिसऱ्यांदा ईडी चौकशी. आतापर्यंत झालेल्या 2 चौकशी पाठोपाठ पुन्हा बोलावल्यानं मुशीफांच्या अडचणीत वाढ. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शासनाच्या धोरणात बसवणाऱ्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत दर्जा देण्याची मोहीम. पालिकेकडून इमारतींचं सर्वेक्षण सुरू. शालेय बसच्या शुल्कात 15 ते 20% वाढ. 1 एप्रिल पासून अंमलबजावणी करण्याचा स्कूल बस असोसिएशनचा निर्णय. मुंबईतील प्रवाशांना आता अवघ्या 80 रुपयात मेट्रोचा 24 तासात अमर्याद प्रवास करता येणार. तर 3 दिवसांसाठी 200 रुपयात प्रवासाची योजना. आणि दुबईच्या धर्तीवर मुंबईतही नोव्हेंबर महिन्यात फेस्टिवलचं आयोजन. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली घोषणा.